अत्यंत सुनिळ मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त सोहळा गोविंदा दोन्ही आद्रामाधी दंतकुंभती जिह्या दिवशी लावण निवृत्ती आद्रांतप्राप्ती जिगती ते सुंदरी लक्ष्मण सरळ सुंदर नासिक अधी ते पवनाची झाली सुख गंधपुंची ती झाली कलकलती कलगुण गाली ते त्रिभुवनाच्या तेजा एक वटली वर्यपद तिदेशी आली ध्वनिपातया निद्रेली तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटाभुक्ती अश्रुराकर्णदयाच्या अभिनवलीळा कुंडलाच्या फाक्तिकळा ते सुखसोळा आलौकिक भाळ विशाळ सुरेख व्रती शोभे कस्तुरी टिळक केशक्रोळी आलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुहूर्तानी किरीटी सौभोवती चिळचिळ्या चिदाटी त्यावरी मयूरकिशाची वेटी आयसा जगजेटी देखील आयसा तू देवा आदि देवागुणा तितवा सुदेवा माझ्या भक्तीचो पार सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवना आद्यक्ष हर्ष भावार्था माझा तुझा अर्पण कवितसी करुणी पंचामृत स्नान शुद्ध तोपरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुषे सुप्ते करुण्या वस्त्र आणि यज्ञ पैत तुझ लागी करू तृतीयार्थ गंधा अक्षदा पुष्पीवंत तुझ लागी संपूर्ण धूपदीपनिमध्ये फलतांबर दक्षिणासुद्ध वस्त्रभूषण भूमद पद्मरागादी करुण भक्तवत्सला गोविंदा माझी ही पूजा अंगी कारावी परमानंदा नमस्कारुणी पादरविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली आयसे पोषणोपचर भगवंत वेथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली भवतवर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतीशास्त्रागमा जय जयाजी गुणातीत प्रब्रमा जय जयाजी हृदयवासिया रामा जगद्वारा जगद्वार जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा व्यक्तव्यक्ता सुखमूर्ती जय जयाजी भक्तरक्षिका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगपालका सुनिता निर्गुणामगलागी ऐसावर जेने घडेल परोपकार हिच मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ पठन करी त्याशी दुःख नसावे संसारी पठन मात्र चराचरी विजय करी जगावे लग्नाच्यांचे व्हावे लग्न धनात्र्याचे व्हावे धनत्र त्यांचे मनोरथ पुत्र देवनी करावे पुत्र विजय आणि पंडित सीताविषयी भाग्यवंत पितृसेवेशी अत्यंतरथ जयाची चित्त सर्व काळ उधार आणि सर्वत्र पुत्र देव भक्ता लागण व्याधिष्ठांची पीडाहरण तत्वकाळ तुझे गोविंदा अक्षय अपस्मार कुष्ठुदिव ग्रंथ पठने सरावा भोग योग्याभ्यासांची योग पठन मात्र साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रूचा भावा निपात सभा व्हावी असे समस्त विद्यार्थाशी विद्यावी विधीशस्त्र न लागावी पठिण जगात मोक्ष साधन एवढी मागते वरदान कृपा निधी गोविंदा।